नमस्कार मित्रांनो, आज तुमचा वी आर कोळीज चॅनलवर स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत करंजा, ओळ्या नारळाच्या करंजा. त्याला आम्ही कोळी लोक पुन्नी म्हणतो. आणि त्यासाठी लागणारं सामग्री, खिसलेला नारळ, मैदा, गूळ आणि हे नारळाचं पाणी, घी, ड्रायफ्रूट्स, त्याच्यात आपण घेतले मनुका, किशमिश, बदाम, काजू आणि इलायची. आता आपण हे मैदा घेणार आहोत परात्यामध्ये. त्याच्यात थोडंसं आपण मीठ, नमक टाकणार आहोत. त्याला आपण व्यवस्थित मिक्स करणार नमक आणि हे पिठाला. आता आपण घी, जे देसी घी आहे ते आपण गरम करून घेतलेले आहे, कारण ह्याची एक वेगळीच आगळी वेगळी चव असते. हे नाही गरम असल्यामुळे जरा जरा थोडंसं चटकाही लागू शकते. जरा सांभाळून ह्याला मिक्स करायचं, एकजीव करायचं. नंतर आपण त्याच्यात थोडंसं थोडं थोडं करून पाणी टाकून पीठ मस्तायचं. आता आपलं पीठ मस्तून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण थोडा वेळ ह्याला रेस्ट करायला ठेवूया. त्याच्यासाठी आपण एका पातळ्याने ह्याला झाकूया. तोपर्यंत आपण पुण्यांची फिली म्हणजे चव ती बनवायचं घेऊया. चव बनवण्यासाठी आपण घेणार आहोत कढई. आपण कढईमध्ये टाकणार आहोत नारळाचं पाणी. आणि त्या नारळाच्या पाण्यात आपण टाकणार आहोत गुड. आणि हे गुड चांगल्यापैकी ह्या पाण्यामध्ये विरघळलं पाहिजे. तर स्लोली स्लोली आपण असं फिरवत राहायचं. जोपर्यंत गूळ पाण्यामध्ये विरघळत आहे तोपर्यंत आपण एक चम्मच घी घेऊन, जे आपले ड्रायफ्रूट्स होते त्याला आपण थोडंसं भाजू. हे काजू मी छोटे छोटे तुकडे केलेले आहे, तसेच बदाम, इलायची. ह्याला आपण स्लो गॅसवर थोडं थोडं करतो. एक वेगळाच अरोमा आणि त्याने आपल्या चवला एक वेगळाच स्वाद येतो. कोणकोण डायरेक्ट पण टाकतात चवमध्ये ड्रायफ्रूट्स, पण जर आपण भाजून टाकलं तर खरंच त्याचा स्वाद एक वेगळा येतो. हलके हलके परतायचे, जे काळे नाही झाले पाहिजे. आता आपलं परतून झालेले आहे. हे एक साधारणतः एक मिनटं परतायचं. हे झालेलं आहे. आता आपल्याला हे एका बोलमध्ये काढूया, म्हणजे जेणेकरून ते थोडे थंड होते. आता आपलं गूळ नारळाच्या पाण्यामध्ये बऱ्यापैकी विरघळलेलं आहे. नारळाच्या पाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे की पाणी, आपलं जे नळाचं साधं पियाचं पाणी आहे त्याच्यापेक्षा आपण नारळाचं पाणी जर वापरलं, कारण ते श्रीफळ आहे, तर त्याने त्या पुण्याची चव अजून वाढते, म्हणजे पुण्याची चव डबल होते असं म्हणतात. आणि खरंच तुम्ही कधी वापरून बघा साध्या पाण्याने आणि नारळाच्या पाण्याने, तुम्हाला फरक जाणवेल. त्याच्यात आपण टाकूया खिसलेला नारळ. त्याला हलके हलके आपण परतवूया, म्हणजे ते गूळ आणि नारळाची खीस हे एकजीव झालं पाहिजे. असं वाटतं की असंच खावं, पण नाही, पुण्यात गेल्यावर तसा स्वादच काही मिळाला असं. आता हे आपलं परतवून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की गूळ आणि नारळ एकजीव झालेलं आहे, आणि आपला नारळ पण गुळासारखा हलका हलका ब्राऊन, म्हणजे चॉकलेटी गुळाचा कलर चढलेला आहे आपल्या नारळावर. आता आपण ह्याच्यात
ड्रायफ्रूट्स टाकूया, जे आपण घीमध्ये भाजलेले ड्रायफ्रूट्स ते आपण ह्याच्यात टाकूया, जे आपल्याला वेगळे घी टाकायची गरज नाही. त्याचबरोबर आपण ह्याच्यात किशमिश आणि मनुका टाकूया आणि ह्या सगळ्यांना परत एकदा आपण एकजीव करूया. जर चांगल्यापैकी मिक्स झालं पाहिजे म्हणजे ही चव पुन्नीमध्ये फिलिंग टाकायला म्हणजे आपल्या करंजीमध्ये भरायला ती व्यवस्थित आली पाहिजे. आपण चांगल्यापैकी मिक्स करूया. आपण जे पीठ रेस्ट करायला ठेवलेलं आहे त्यात आपण बघूया कसं झालं ते बघा. जरा मऊ मऊ झालेलं आहे बघ, एकदम चांगल्यापैकी दाबता येतं. तर त्याला थोडंसं अजून थोडं मस्तायचं आहे, गरम पण झालेलं आहे. तर आपल्या पुन्या खरंच चांगल्या होतील. आपल्याला पुन्या बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे करायचे आहेत, असे राऊंड करायचे, असे छोटे छोटे गोळे करून ठेवायचे आहेत म्हणजे लगेच लाटायला आपल्याला चांगलं पडेल. हलकं हलकं जसं आपण चपात्या बनवतो तसंच आपल्याला हे हलकं हलकं मैद्याचं पीठ लावायचं आहे आणि ह्या अशा पोळ्या गोळ करायचे. आता आपली गोळ एक पोळीसारखी पुन्हा झालेली आहे. हे आपण जे स्टफिंग बनवलं चव ती याच्यात घालायची. चव बऱ्यापैकी थंडी झालेली आहे, थंडीच घालायची कारण गरम झालं तर कसं हातावर चटका लागू शकते. मग ह्याला आपण अशी फोल्ड करायची, अशी दाबून घ्यायची जरा हलक्या हलक्या बोटाने. नंतर आपण ह्याला अशी डिझाईन करायची. हे माझ्या आजीने मला दाखवलेली की असं करायची. हल्ली तर हे पण आलेलं आहे, साचा पण आलेला आहे, पण आपण असं हाताने पण करू शकतो. आता आपण या कढईमध्ये तेल टाकूया. आता आपल्या एक पारंपरिक पद्धतीने पुन्या झालेलं आहे आणि तेलही गरम झालेलं आहे बऱ्यापैकी. थोडंसं फास्ट करूया आणि आपण एक एक करंजी सोडूया. काय बोलताय, सोडूया ना? सोडूया, एकदम चमचमीत वाटतात ते, बघूया. एका वेळी आपण तीन तरी घालू शकतो. करंजी बघा तुम्ही आता बघू शकता, मैदा यूज केल्यामुळे थोडी फुललेली आहे. आता बघा कशा वरती तेळावर वर अशा तरतायत. आपण जरा फिरूया म्हणजे दोन्हीकडून भाजून होतील. मी मुद्दम छोटी कढई घेतली म्हणजे जेणेकरून आपल्याला तेल कमी लागणार. करंजीला बघा आता कसा आवाज येतोय तळ्याचा आणि करंजीला बघा कसा कलर आलेला आहे. तर या फुगलेल्या आहेत, मस्तपैकी कुडकुडीत होतील वाटते. आता या क्रिस्पी लागणार, क्रिस्पी. तुम्ही बघू शकता ही बघा दोन्ही साईडने तयार झालेली. याला आपण त्याचं तेल काढून घेऊया आणि बाजूला ठेवून घेऊया. आता तुम्ही पाहू शकता की आपल्या करंज्या मस्तपैकी ब्राऊन आणि क्रिस्पी झालेल्या आहेत. तर आपण क्रिस्पीनेस बघण्यासाठी आपण एक आता करंजी घेऊया. आता खूप गरम आहे. तुम्ही बघू शकता की ह्याच्यातून गरम गरम वाफ निघते. थांबा, आतापर्यंत तुम्ही नक्की शिकला असणार की पारंपरिक कोळी पद्धतीच्या पुण्या नारळाच्या कशा बनवायच्या. तर तुम्ही तुमच्या पुण्या कशा झाल्या ते कमेंट करा आणि वी आर कोळीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.